100% अनुदानाकरिता शिक्षक समन्वय संघातर्फे 30 ऑक्टोबर 2023 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू होणार आहे। याची प्रमुख मागणी आहे शिक्षकांना 100% अनुदान मिळालं पाहिजे, कारण या आधी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघातर्फे आंदोलन करण्यात आलेलं होतं अनुदानासाठी, आणि शिंदे फडणवीस सरकारकडून शिक्षकांना अनुदानाचा वाढीव 20% अनुदानाचा टप्पा देण्यात आलेला होता। आणि आता महाराष्ट्रातील तमाम 60,000 शिक्षकांना शिंदे फडणवीस सरकारकडून आशा आणि अपेक्षा आहे की हेच सरकार शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न सोडवू शकतं, आणि त्यामुळं पुन्हा 30 ऑक्टोबर 2023 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील जे अंशतः अनुदानित शिक्षक आहे हे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करणार आहे। त्या संदर्भातील निवेदन देखील देण्यात आलेलं आहे, आणि या आंदोलनाकरिता आता विविध शिक्षक संघटना, विविध ज्येष्ठ नेते, लोकनेते आणि आजीमाजी शिक्षक आमदार यांचा देखील पाठिंबा मिळत आहे। याचाच एक भाग म्हणून माजी शिक्षक आमदार यांनी देखील एक पत्र दिलेलं आहे, आणि या पत्रामध्ये नेमकी काय सांगितलेलं आहे, कधीपासून सक्रिय सहभाग असणार आहे, याची सर्व माहिती आता आपण बघणार आहोत। तर यामध्ये माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी दिनांक 2/10/2023 रोजी एक पत्र दिलेलं आहे। हे पत्र शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेलं आहे। या पत्रामध्ये नेमकी काय सांगितलं आहे सक्रिय सहभागाविषयी, तर शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 30 ऑक्टोबर 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय मागण्यांसाठी जे आंदोलन न भूतो न भविष्यती या उक्तीप्रमाणे होणार आहे। गेली 20 वर्षापेक्षा ही जास्त कालावधी विनावेतन काम केलेला शिक्षक भरडला गेला आहे, आज तो व्यथित आहे। एवढ्या प्रदीर्घ काळाची विनावेतन सेवा केल्यावर सुद्धा पूर्ण न्याय मिळत नाही, हा होणारा अन्याय किती दिवस माझा शिक्षक बांधवांनी सहन करायचे, आता सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यामुळे अनेक वेळा आंदोलने उपोषणे करूनही न्याय न मिळाल्यामुळे शिक्षक समन्वय संघाने जे आंदोलन पुकारले आहे त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा शिलेदारांना, पदाधिकाऱ्यांना व माझ्या विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक बंधू भगिनींना मी नम्र आवाहन करतो, आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, आपली न्याय मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा संकल्प करून उपस्थित राहूया, तरी आपण आपला सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ घेऊन उपस्थित राहावे व आपल्या भागातील शिक्षकांनाही आंदोलनात येण्यासाठी प्रवृत्त करावे, ही विनंती, आपले स्नेहांकित दत्तात्रय सावंत। तर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्याकडून हे पत्र शिक्षक समन्वय संघ यांना देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता येत्या काळामध्ये विविध शिक्षक संघटनांचा, विविध जे ज्येष्ठ नेते आहे त्यांचा पाठिंबा मिळत आहे, सक्रिय सहभाग मिळत आहे, आणि महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना अपेक्षा आहे आणि आशासुद्धा आहे की हेच जे सरकार आहे शिंदे फडणवीस सरकार हे शिक्षकांना अनुदान मिळवून देऊ शकतं, कारण याआधीसुद्धा शिंदे फडणवीस सरकारकडूनच शिक्षकांना वाढीव 20% अनुदानाचा टप्पा मिळालेला होता। ज्यांना काहीच मिळालेलं नव्हतं त्यांना, ज्यांना काहीच पगार सुरू झालेला नव्हता त्या शिक्षकांना 20% अनुदानाचा पगार मिळाला, ज्यांना 20% होते त्यांना 40% झाले, ज्यांना 40% होतं त्यांना आता या सर्व शिक्षकांना, अंशतः अनुदानित शिक्षकांना आता पुढील 20% अनुदान नको तर थेट 100% अनुदान मिळालं पाहिजे, या एकमेव मागणीकरिता हे आंदोलन पुकारलं गेलेलं आहे। त्यासोबत इतर देखील मागण्या त्यासोबत आहे, परंतु प्रामुख्याने महत्त्वाची मागणी 100% अनुदानाकरिता आहे, आणि निश्चित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री हा प्रश्न मार्गी लावतील अशा कुठेतरी अपेक्षा महाराष्ट्रातील तमाम 60,000 शिक्षकांना आहे, आणि त्यामुळे आता या आंदोलनाकडे एका आशेच्या नजरेने, सरकारकडं आशेच्या नजरेने पाहिलं जात आहे। काय होतं त्याची देखील माहिती आल्यानंतर ती आपण पुढं बघणार आहोत।